सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीसाठी जमलेले मतदार बंधू आणि भगिनी आणि आमचे फक्त शिक्षक केडरचे ते जमलेले शिरेदार, खरोखर आज वर्षभर जरा फिरा लागेल पाहिजे की आमचे एकत्र फोटो आणि सगळे भाऊ भाऊ मिळून खाऊ खाऊ अशा पद्धतीचे काहीतरी कमेंट्स पडतात. मित्रांनो, ही इलेक्शन शिक्षक बँकेची नाही हे त्यांनी लक्षात घ्यावं. शिक्षक बँकेची इलेक्शन होती तो विचार होता, त्यावेळेला आम्ही कुठे होतो कुठे होतो हे सगळ्यांना माहित आहे. ही इलेक्शन आहे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची आणि जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचं कामकाज कारभार याबद्दल आमच्या सगळ्यांच्यात एकमत आहे. मग एकमत असल्यावर एका व्यासपीठावर यायला नको. दुसरी गोष्ट, तिथं जर चुकीचा कारभार चालला असला आणि आम्ही एक आलो असतो तर त्यांनी बोलायला काही हरकत नाही. पण बोलाव कोण? ज्यांनी गेला जिल्हा परिषद कर्मचारीच्या इलेक्शनच्या वेळेला, इलेक्शन झाल्यावर एक महिन्याभरात इलेक्शन झालेली होती, महिना दोन महिना, त्यावेळेला त्यांना यांच्याबरोबर चालत होत. त्याच्या आधीच्या इलेक्शनला तुम्हाला चालत होतं संत बरोबर, यावेळेलाच काय अडचण आहे तुम्हाला? त्याची अडचण एकच आहे की ज्या वेळेला तिकीट दिली जात होती ती तिकीट कोण देत होत? ठराविक एक दोन तीन व्यक्ती देत होते. आता तिकीट देतात ती जिल्हा लेव्हलच्या संघटना देतात आणि संघटनाने दिलेलं तिकीट आहे. यापूर्वी व्यक्ती दिलेली तिकीट होती, कुठेही चर्चा न होता व्हायचं. आता चर्चा करून किमान त्या लोकांना सगळ्या उमेदवारांना बनवून त्या सगळ्या नेते मंडळींना बनवून ठरवून जे तिकीट दिलेलं आहे ते तिकीट तुमच्या आदल्या दिवशी तुम्ही मान्य करता. आदल्या दिवशी इलेक्शनच्या आधी एकमुखी सुनील पाटलांचं नाव आलं, एकमुखी समितीमधून बाजीरावचं नाव आलं, एकमुखी नाव श्रीकांत झालं, बाकीचे सगळेजण एकत्र असतात आणि तुम्ही मात्र तिकडे पलीकडे उडी मारून जाता. शिक्षण केलं जर बिनविरोध झाला असत तर आज जिल्हा परिषद मध्ये एका एक किरकोळ बाब झाली तर आज आम्हाला शिक्षक म्हणून स्वाभिमान जास्त वाटला असता, 100% आम्हाला अभिमान वाटला असता. कोणी काही अफवा उठवू दे सांगू दे, काही प्रत्येकाच्या अडचण असतात, परंतु 21 विमान एक झलक 21 झलक हे विमान येणार आहे हे काळाकडावरची दिशा. मित्रांनो, जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी या सोसायटीमध्ये आम्हाला शिक्षक संघाला गेल्या वेळेला आम्ही गेल्या 7 वर्षांमध्ये शिक्षक बँकेमध्ये मीटिंग घेऊ शकत नव्हतो. त्यावेळेला शेवटच्या टप्प्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीनं कधीही आम्हाला मीटिंगसाठी पतरलेलं नाही, कुठल्याही कामासाठी आम्हाला अडवलेलं नाही. एवढंच नव्हे तर आम्हाला जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीनं प्रत्यक्षात अप्रत्यक्षात मदतच केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीने ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचा उपकार मानायचं की नाही हा एक प्रश्न. मित्रांनो, ज्या दिवशी आम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे त्या दिवशीपासून एक म्हणजे एक आहे, परंतु त्याच्या आधी आमचं बार्गेनिंग चाललेलं होतं. इलेक्शन म्हणून आम्हाला जागा सुद्धा मिळाव्यात म्हणून आम्ही प्रयत्न केले होते, आम्हाला इथेही 4 सीटा मिळाव्यात यासाठी आम्ही ठाण मांडलं होतं. हे एम आर पाटील साहेबांना सगळ्यांना माहिती, आम्हाला 1 सीट ज्यादा मिळावी, शिक्षकांची आमची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आम्हाला मिळावी. तर त्यांनी विनंती केली की शिक्षकांच्या बऱ्याच संस्था आहेत, त्यांनी जिल्हा लेवलची आमची एकच संस्था आहे आणि या एका संस्थेमध्ये आमचे जे काही तांत्रिक वगैरे बाबर इथं लोक जास्त आहेत आणि त्यामुळे आमचं काही होणार नाही आणि तुम्हाला तज्ञ संचालक म्हणून आम्ही देतो अशा पद्धतीचं ज्या वेळेला अभिवाचन दिलं त्यावेळेला आम्ही 100% एम आर पाटलांच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी संस्था अत्यंत अडचणीतून काढली
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी आज नाव लोकी आज मोठी झालेली आहे, अतिशय त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणून मास्टरवर मंडळींना इथं तिकीट मिळालेलं आहे. श्रीकांत चव्हाण असू दे, बरेच दिवस प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांचं नाव पुढे येतंय आणि थांबतंय. बाजीरावचं सुद्धा प्रत्येक निवडणुकीत नाव पुढे आलंय आणि काही वेळेला यश अपयश आलेलं आहे. सुनील पाटलांचं सुद्धा नाव पुढे मागे आलेलं आहे आणि शेवटी बऱ्याच वेळेला इतरांसाठी संघटनेसाठी थांबायचे पडलेलं आहे. अशा वंचितांचा विचार करून सर्वांनी एकत्र येऊन यावेळेला तिकीट दिलेलं आहे. तिकीट सगळ्यांना देऊ शकलेलं नाही, मात्र जे जे या वेळेला योगदान दिलेलं आहे त्यांच्या योगदानाचा नक्की विचार केला जाईल आणि त्यांना योग्य तो प्रसाद हा दिला जाईल, एवढं मी अभिवाचन देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.